पुण्यातील बोबदेव घाट गँगरेप प्रकरणी संशयितांचे स्केच पोलिसांनी तयार केलेत. स्थानिक पोलिसांसह पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची विविध पथकं आरोपींचा शोध देखील घेत आहेत. जवळच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपास केला जातोय. पुण्यात मित्रांसह फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. त्या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बोबदेव घाट गँगरेप प्रकरणी संशयितांचे स्केच पोलिसांकडून तयार करण्यात आलेले आहे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यात मित्रांसह फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती आणि त्या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपींचे स्केच पोलिसांकडून तयार करण्यात आलेले आहेत आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. पोलिसांचे विविध पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झालेले आहे आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. बोबदेव घाट गँगरेप प्रकरणी संशयितांचे स्केच पोलिसांनी तयार केलेले आहेत. या प्रकरणी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव. सचिन. ठीक आहे. अतिशय एक दुर्दैवी घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली होती अत्याचाराची आणि त्या संदर्भात आता आरोपींचे स्केच जे आहेत ते पुणे पोलिसांनी जारी केलेले आहेत आणि या माध्यमातून ज्यांना कोणाला आरोपींच्या संदर्भात माहिती असेल त्यांनी पोलिसांना कळवावे असंही त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. एकूणच आपण पाहतो की 3 दिवसापूर्वी बोबदेव घाटात तरुणीचा विनयभंग करून मित्रांसोबत ती खरं तर फिरायला गेलेली होती आणि त्या संदर्भात अपहरण करून तिचा विनयभंग केला होता. या संदर्भात एक आरोपी जो आहे तो कोंढवा पोलिसांनी अटक केली, मात्र इतर 2 आरोपी जे आहेत ते अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. जवळपास 10 पोलिसांची पथकं जी आहेत ती या आरोपींचा शोध घेत आहेत. आता त्यांच्या संदर्भातलं हे स्केच ही पोलिसांनी जारी केलेलं आहे, त्यामुळे यांच्या संदर्भात जी काही माहिती असेल ती पोलिसांना कळवावी असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर पोलिसांचे 10 पथक संशयितांना शोधण्यासाठी गेलेले आहेत आणि एका संशयिताला पोलिसांनी अटक केलेला आहे, तर 2 जणांचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे आणि आरोपींचे स्केच देखील पोलिसांनी तयार केलेले आहेत.